आचार्य श्री मोरे सर, बारुंदी प्रमुख सीमाताई, प्रमुख पाहुण्या श्रीमती कमल पटेल मॅडम, पहिली ते चौथी विभाग प्रमुख श्री सावंत सर, या सर्वांसही त्याचबरोबर विद्यार्थी मित्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सर्वांचा माझा नमस्कार. गेले 7-8 महिने आपण कोरोनामुळे एकत्रितपणे कोणताही सण साजरा केलेला नाही आणि आज 26 जानेवारी रोजी तुम्हा सर्वांची उपस्थिती हा राष्ट्रीय सण साजरा करताना खूपच आनंद होत आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण आपल्याकडे आपले स्वतःचे संविधान नव्हते. हे संविधान बनवण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने 4 नोव्हेंबर 1947 रोजी विधानसभेसमोर आपला पहिला मसुदा सादर केला. विधानसभेत 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या संविधानावर चर्चा आणि सुधार होत राहिला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान तयार झाले. पण या आपल्या संविधानाची अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली, कारण 26 जानेवारी 1930 साली याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्या दिवसापासून आपला देश प्रजासत्ताक देश बनला. असा हा महत्वपूर्ण दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या शाळेच्या शिक्षिका श्रीमती कमल पटेल मॅडम लाभल्या आहेत. मी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री मोरे सर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करावं. Sometimes.
भक्तिपर गीतांचे सादरीकरण होईल। स्वर्ग से सुंदर देश हमारा रंग दे बसंती आणि क्रांतिवीरांच्या बलिदानाने रक्षण वाया गेले या तिन्ही गीतांचे सादरीकरण होईल। त्यांना संगीत साथ देतील संगीत शिक्षक श्री सहदेव कांबळेकर व श्री नारायण गणाचार्य सर। Thank you.
सर्वांना धन्यवाद। आता आपल्या शाळेचे विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाविषयी भाषण करतील। प्रथम मराठीतून भाषण करेल कुमारी साक्षी कुलदीप पवार, इयत्ता 8वी अ। नमस्कार, माझे नाव साक्षी कुलदीप पवार, मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे। उत्सव तीन रंगाचा आज आभाळी सजला, नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडविला। माननीय मुख्याध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी माझे मनोगत व्यक्त करते। This year we are celebrating our 72nd Republic Day.
We celebrate Republic Day on 26 January every year. Before independence, India was under British rule. On this day, the Constitution of India became into force in 1950. This day is very important for the citizen of India. Republic means that the citizen of the country holds the supreme power to elect a representative. The Constitution gives all of us the same right despite any difference of religion, colors, or language. Republic Day of India spreads the message of equality, brotherhood, unity, and integrity. We should strive to make our country the best country in the world. Thank you and Jai Hind. आता नूतन मुर्जीकर इयत्ता आठवी वर्षी विद्यार्थिनी इंग्रजीतून भाषण करेल. Honorable chief guests, headmasters, teachers, sirs, and all my dear friends, good morning to all. Today I am celebrating 72nd Republic Day. Republic Day is our national festival along with Independence Day. India has become independent on 15th August 1947 from British rule. But this all could be possible after a long struggle. Many patriots died for the country. 15th August 1947, it the country did not have its own constitution. Rather, it was represented under the laws executed by the British rule. Therefore, under the presidency of Dr. Babasaheb Ambedkar, the Constitution of India adopted on 26 November 1949 and 26 January 1950. On this day, India was declared a republic country. The Constitution of India came into force on this same day. India got freedom on 15th August 1947. After 2.5 years, become Democratic Republic. Republic Day is most important. It reveals to the history of India's freedom. It gives memories of great freedom fighters who sacrificed their lives for India's freedom. More than 150 years, British ruled India. This administration was only for their benefits. British officers behaved very badly with Indians. That time, Indians' leaders found us freedom and came together. Who can forget all the movement like White India Movement? Great leaders like Mahatma Gandhi, Sardar Vallabhbhai Patel, Lokmanya Tilak fought for India's freedom. Where has Subhash Chandra Bose, Bhagat Singh, Rajguru, Sukhdev fought aggressively? They challenged the British army. Republic means that the citizen of nation to elect their leader to lead the nation. If we all Indians live with unity and live in past, we have bright future. I am very confident about Indian dominance. So world so soon. Once again, happy Republic Day to all. And end of the speech, I want to say thank you everybody for giving me chance to express my love towards with my nation. Jai Hind, Jai Bharat. कन्नडमधून भाषण करेल कुमारी लक्ष्मी चौगुले इयत्ता नववी ब. एल्लरिगू नमस्कार करू. नानु लक्ष्मी चौगुले 9वी तरगतीय विद्यार्थी. वेदिकेय मेले आसीनरागिरुव एल्ल गण्यमान्यरिगे वंदिसुत्त इवत्तिन दिन नानु गणराज्योत्सवद बग्गे ओंदेरडु मातुगळन्नु हेळि बयसुत्तेने. इंदु नावु 82ने गणराज्योत्सवव आचरिसुत्तिद्देवे. नम्म देश ಭಾರತ ದೇಶ ಬ್ರಿಟಿಷರ ಅಧೀನವಾಗಿತ್ತು. ಅನೇಕ ಹೋರಾಟಗಾರರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಆಗಸ್ಟ್ 15, 1947 ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಾಯಿತು. ನಮ್ಮ ದೇಶ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವೇನು ಆಯಿತು? ಆದರೆ ದೇಶದ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಡಳಿತ ನಿರ್ವಹಣೆಗಾಗಿ ಕಾನೂನುಗಳ ರಚನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ ಉದ್ಭವಿಸಿತು. ಆ ಪ್ರಶ್ನೆಯ ಪರಿಹಾರವೇ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಎಂದು ಖ್ಯಾತರಾಗಿರುವ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ರಚಿಸಿದ ಸಂವಿಧಾನ. ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮುಗಿಸಲು 2 ವರ್ಷ 11 ತಿಂಗಳು 18 ದಿನಗಳು ತೆಗೆದುಕೊಂಡಿತು. ಅಂತಿಮವಾಗಿ ನವೆಂಬರ್ 26, 1949 ಅಂಗೀಕರಿಸಲ್ಪಟ್ಟು ಮತ್ತು ಜನವರಿ 26, 1950 ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ಜಾರಿಗೆ ಬಂದಿತು. ಈ ದಿನವನ್ನೇ ನಾವು ಇವತ್ತು ಗಣರಾಜ್ಯ
ಬಯಸುತ್ತೇವೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ತಿಳಿಯಬೇಕಾದ ಒಂದು ವಿಶೇಷ ಸಂಗತಿಯೊಂದಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಜನವರಿ 26ರಂದು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಏಕೆ ಆಚರಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ? ಕಾರಣವೆಂದರೆ 1930 ಜನವರಿ 26ರಂದು ಲಾಹೋರ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ವರಾಜ್ಯ ಘೋಷಣೆಯನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿತು. ಆ ದಿನದ ನೆನಪಿಗಾಗಿ ನೂತನ ಸಂವಿಧಾನ 26ಜನವರಿ 1950ರಂದು ಜಾರಿಗೆ ತಂದು ಈ ದಿನವನ್ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಎಂದು ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಮೂಲಭೂತ ಹಕ್ಕುಗಳು ಮತ್ತು ಕರ್ತವ್ಯಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಗೌರವಿಸೋಣ. ಜೊತೆಗೆ ಸಂವಿಧಾನದ ಪೂರ್ವ ಪೀಠಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವಂತೆ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸೋಣ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ನಾನು ನನ್ನ ಚಿಕ್ಕ ಭಾಷಣವನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳು. ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಭಾರತ. श्रीमती कमल पटेल मैडम विनंती करते कि मनोभाग व्यक्त करा. दिवस हा सोहळ्याचा तुमच्या आमच्या आनंदाचा दिवस हा सोहळ्याचा तुमच्या आमच्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा उत्साहाचा दिवस हा ज्ञानाचा दिवस हा कर्तृत्वाचा दिवस हा ज्ञानाचा दिवस हा कर्तृत्वाचा विजयोत्सव प्रजासत्ताक दिनाचा विजयोत्सव प्रजासत्ताक स्वतंत्रता हवी यासाठी भारत देश प्रयत्न करू लागला. आणि शेवटी पंडित
जवाहरलाल नेहरू मिर्जा प्रमाणे रावी नदी किनारी स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज फडकविला होता, त्या तिरंगा ध्वजासाठी आपले संविधान मागणी करण्याची चळवळ सुरू झाली। त्यामध्ये अनेक क्रांतिकारक देशभक्त शहीद झालेले होते। या शहीदांना स्मरून अखेरीस सव्वीस जानेवारी 1950 रोजी आपले संविधानाची अंमलबजावणी झाली आणि आपला भारत देश गणराज्य गणतंत्र दिन म्हणून साजरा होऊ लागला। मित्रांनो, एक छोटीशी संस्था जरी चालवायची असेल तर आपल्याला काही नियम बनवावे लागतात। आपला भारत देश तर इतका मोठा, त्यामध्ये 8 राज्य आहेत। जर या राज्यांचा कारभार चालवायचा असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागणार होते आणि स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी याच नियमांचे पालन करून स्वतंत्रतेची मागणी ब्रिटिश राजाकडे मागणी करत असताना संविधान तयार करत असताना 18 दिवस 2 वर्षे 11 महिने 18 दिवस हे कार्य अविरतपणे चालू होते। 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली आणि अखेरीस आपल्याला संविधान काय झाले की मान्य करण्यात आले। 24 जानेवारी 1950 रोजी विधानसभेच्या 308 सदस्यांनी मसुदा मान्य केला व 2 दिवसांनी 26 जानेवारीला 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली। आपला भारत देश ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात आणून एक स्वतंत्र सार्वभौम लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला येणार होते। ब्रिटिश सरकारचे गव्हर्नर जनरल पद हे प्रथमच संपुष्टात येणार होते। त्याखाली आपल्या भारताचे राष्ट्रपती पद निर्माण होणार होते। त्याखाली म्हणजे आपल्या भारत देशाचे संविधान तयार होत असताना सी राजगोपालाचारी हे गव्हर्नर जनरल पदावर कार्यरत होते। त्यावेळेला राष्ट्रपती पद घेऊन म्हणजे श्री राजगोपालाचारी यांच्याकडे गव्हर्नर पद जाऊन आपल्या भारत देशाचे गव्हर्नर राजेंद्रप्रसाद यांच्याकडे हे भारताचे राष्ट्रपती पद प्रथमच आले आणि भारत एक लोकशाही राष्ट्र म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य बनले। सांगा स्थितीत अशोकस्तंभावर 3 सिंहांचा उद्भव भाग, त्याच्या खाली धूमचक्र, उजवीकडे कुश आणि डावीकडे घोडा हे घटक आणि त्याखाली उपनिषदातील सत्य देव जयते हा शब्द समुच्चय योजना केलेल्या त्रिमूर्ती बोध चिन्हांचा भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकार करण्यात आला। म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी आपण जनगण मन राष्ट्रगीत स्वीकारले, त्याचबरोबर वंदे मातरम हे गीत सुद्धा राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले। संविधान नुसार भारत देश सार्वभौम समाजवादी निरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला, जो न्याय समानता स्वातंत्र्य बंधुत्व यांना चालना देत असतो। पण आज देशातील जातीय दंगली दहशतवाद हिनावरील अत्याचार भ्रष्टाचार गुन्हेगारी या सगळ्या समस्या पाहिल्या की प्रश्न पडतो की हा तो क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत आहे का? नक्कीच नाही। मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाचे पावित्र्य आपण सर्वांनी राखलेच पाहिजे। ज्याप्रमाणे संविधानाने दिलेले अधिकार आपण एकी करून घेतलेले आहे, त्याचप्रमाणे आपली जी काही मूलभूत कर्तव्य आहे ती कर्तव्य सुद्धा आपण देशप्रेमासाठी पार पाडली पाहिजे। त्या कर्तव्यांची जाण आपण राखली पाहिजे। दैनंदिन जीवनातून, शिक्षणातून आणि संस्कारातून यशाचा राजमार्ग होत असतो। आपले प्रत्येक कार्य हे राष्ट्र विकासासाठी हातभार लावणारे असलेच पाहिजे। आपले पाऊल हे गतिमानतेकडे झेपावणारे असले पाहिजे। आपण 21व्या शतकात पदार्पण केल्यानंतर राष्ट्र विकासासाठी आणि भविष्याचा वेध घेताना कोणतेही पाऊल उचलताना इतिहासाची जाण असणे नक्कीच आपल्याला बलशाली राष्ट्र उभारण्यास वेळ लागणार नाही। कारण कोणीबरोबर गुंडणारे कर्णधार जिथे असतात इतिहासाची साक्ष देणारे, तसेच संस्कृतीचा वारसा जन्माला घालणारे असे भरपूर इतिहासकार आपल्या समक्ष असतात। होडीबरोबर गुंडणारे कर्णधार जिथे असतात तिथे पुढच्या दिशांना सावरणाऱ्या अनेक पिढ्या जन्म घेतात। इतिहासाची साक्ष आणि संस्कृतीचा वारसा यांच्या बळावर अभ्यासकार्य
करावी। निश्चित राष्ट्र उभारणी उद्याचे योगदान अपन देना आहत शंका नहीं। हा कार्यक्रम इथे संपला।